स्वागत आहे खादर बटके YouTube चॅनल वरती। तर मग भाग्यश्रीला आणि साईला स्पेशल या इंट्रो साठी यायचं होतं आणि भाग्यश्री मला विचारते, अरे यार काल तू इंट्रो घेतला, आम्हाला पण नाही घेतलं। मी बोललो नाही, सेकंड डेचा ब्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये तुला नक्की बोलवणार। फायनली आता हा सेकंड डे आहे आमचा, अजून आम्ही फ्रेश नाही झालो। नाश्ता वगैरेचा सुद्धा आम्ही जे इकडे केअरटेकर आहेत त्यांनाच सांगितलंय आणि इकडे तुम्हाला आरामात घरगुती जेवण मिळून जाईल, पण त्याचे तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागतात, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतं। आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे तर तुम्ही बघालच, आणि विलाच्या रिलेटेड काही पण क्वेरीज असतील तर तुम्हाला नंबर दिला त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि थोडंफार सायली आणि भाग्यश्री पण सांगतीलच मधून मधून। ऍक्च्युली असं आहे की आम्ही म्हणजे एका माउंटेनच्या एजवरच आहोत। एक्झॅक्टली तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तर फुल ऍक्च्युली फॉग पेक्षा असं वाटतं की ते गगच आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मिस्टिक व्हॅली मध्ये हे सगळे लाईनी मध्ये विला आणि टोटल आय थिंक मला वाटतं 10 ते 12 विला काय काय विला बोलतोय की 30,000 20,000 थोडं तुमच्यामध्ये थोडं होतात ना ते बार्गेनिंग स्किल्स असले की काय नाही होऊ शकतं। एस्पेशली ट्राय करा विकेंडला यायचं, विकेंडला थोडं शांत असतं आणि विकडे यायला ट्राय करा। आम्ही आलो खूप शांत आहे वीकेंड मध्ये तुम सगळं आणि प्राइस खूप कमी आहे। सेकंड डे आणि सेकंड डेला आम्ही लोक काही नाही, जस्ट चिल करतो, वरती बसलो आहे। सगळेजण ॲक्च्युली वरती बसले गप्पा मारतायत, दॅट्स इट। कदाचित गेलो तर संध्याकाळी पूलमध्ये उड्या मारू, पण आज एवढं धुकं नाही आहे, तुम्ही पाहू शकता सगळं एकदम क्लीन झालं आहे। आणि आता आम्ही बाहेरून फूड मागवतो आहे, इकडेच एक चायनीज रेस्टॉरंट आहे तिकडे तर मेनू होता, तर मग आम्ही आता इकडूनच व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही पण मिळून जाईल। काय इमर्जन्सी काय इमर्जन्सी बोलावून घेतलं इकडे फोटो काढायला, नाहीतर काय करायचं अशा लोकांना, अशा लोकांना डायरेक्ट बाहेर फेकून द्यायचं, थांबायचं नाही। 2340 सो फायनली आम्ही फूड जे ऑर्डर केलेलं तर फूड आलेलं आहे आणि आतमध्ये सगळ्यांचा एकदम गोंधळ चाललाय, सगळ्यांना एकदम खतरनाक भूक लागली। काल ऍक्च्युली इंट्रोडक्शन सगळ्यांचं द्यायचं राहिलेलं, अरे बोल रे नाव नाव माय नेम इज अक्षता मेस्त्री अँड आणि आमचं सेम गाव आहे, 8 ते 10 वेळा सांगून झाले ही पोरगी, आमचं सेम गाव आमचं दोघांचं सेम गाव आहे, वी आर फ्रॉम कुडाळ आणि हा खूप चांगला मुलगा आहे। थँक्यू। हो सायली 2 दिवस फुटेज खाते आहे, भाग्यश्रीला ओळखता तुम्ही, समीर, ओंकार, अभिषेक आणि आपला विश्वा, तू कला असतोय। संध्याकाळचे किती 6:30 वाजलेत ना, 6:30 वाजलेत आणि आम्ही लोकांनी प्लॅन केलेला पूल मध्ये उड्या टाकायच्या। काय प्लॅन आहे समीर, जायचंय की नाही पाण्यात, काय होऊ दे काळो घेऊ दे, सो काय प्लॅन आहे आता? हा व्हेरी गुड मॉर्निंग, आणि आता वाजले आहे समथिंग 9:45, 11 वाजताचा आमचा चेकआउट आहे
आणि काल रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत समथिंग पूर्ण गप्पा मारत बसलेलो सगळे हॉलमध्ये. आता निघायची वेळ झाली आहे, मला आता बाईकने निघायचं आहे, सो टेन्शन नाही. मी ह्या विलाबद्दल जर तुम्हाला काहीही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही मला विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. माझी ID आहे रोहित काळसेकर 732. आणि इकडचा एक इश्यू आहे, जर तुम्ही इकडे येऊन वर्क फ्रॉम होम किंवा तुम्ही वायफायचा विचार करत असाल तर वायफाय तर आहे, पण वायफायचा असा सीन आहे की तुम्हाला तेवढं स्टेबल इंटरनेट नाही मिळत. सो फायनली हा इतका सुंदर विला सोडून जायचं मन करत नाही आहे, जावं तर लागणार. 2 days इथे खूप मजा आली. काल ॲक्च्युली मला इतकं काही जास्त शूट नाही करता आलं, बिकॉज काय होतं की ऑलमोस्ट सेम आम्ही लोक गप्पा मारत होतो, सगळे चिल करत होते आणि लाऊड म्युझिक होतं, तर त्या लाऊड म्युझिकमध्ये मला त्यांनासुद्धा डिस्टर्ब करायचं नव्हतं. सो वी हॅड फन, मजा आली एकदम. तुम्ही जर विला बुक करणार असाल तर खाली सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. सो आणि ते लाईनमध्ये सगळे विलाज आहेत, तुम्ही बघू शकता. इथेसुद्धा बरेच विलाज आहेत, 10 ते 12 विला आहेत. तर मिस्टिक व्हॅली करून जरी तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला कळून येईल. सो जास्त आता बोलत नाही, आता मलासुद्धा निघायचं आहे लवकर, घरी जायचं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर मग तोपर्यंत मित्रांनो, राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण.